होमवर्क बऱ्याच जणांनी केलं, बऱ्याच जणांचे आन्सर बरोबर आले. म्हणजे तुम्हाला समजलं या कन्सेप्ट समजला. अशा टाईपचा एखादा घ्यायचा गायकवाड मॅडम घ्या का. चला लिहा आहे न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट द आता थोडा ट्विस्ट आहे. कॅल्क्युलेट द अँग्युलर ऍक्सलरेशन. कॅल्क्युलेट द अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ अ स्फेरिकल मेटल बॉल. ऑफ अ स्फेरिकल मेटल बॉल ऑफ मास यम ऑफ मास 25 ग्रॅम ऑफ मास 25 ग्रॅम ऑफ मास 25 ग्रॅम व्हेन इट अंडरगोज द रोटेशनल मोशन with the force of rotational motion with the force of zero point zero three newton meter. आता लक्ष द्या, 0.03 newton meter काय सांगितलेलं आहे, फोर्स सांगितलेलं आहे. मग फोर्स बरोबर लिहायचं का याला, फोर्स टॉर्क लिहायचं. का बरं टॉर्क, कारण युनिट काय आहे न्यूटन. फोर्स कशात मोजतात, न्यूटन मध्ये. म्हणजे सांगितलं काय, फोर्स सांगितलं, फोर्स आणि दिला टॉर्क. समजलं, असं फसवणूक करत असतात है ना. आणि कॅल्क्युलेट काय करणं आपल्याला, अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, या ब्रॅकेट मध्ये लिहिसाल की हा जो आहे ना, हा जो स्फेरिकल बॉल होता हा कसा आहे, हॉलो स्फिअर. कसा आहे, हॉलो स्फिअर आहे ना. ब्रॅकेट मध्ये लिहिसाल हॉलो स्फिअर. ओके, मग आता आपल्याला हॉलो स्फिअर करता काय काढायचं आहे, टॉर्क काढायचं, सॉरी अँग्युलर ऍक्सलरेशन काढायचं आहे, है ना. वी हॅव, वी नो दॅट काय असतो फॉर्म्युला सांगा, टाऊ इक्वल्स टू आय अल्फा. टॉर्क इक्वल्स टू काय असतो, आय अल्फा. मग अल्फा जर काढायचा आहे आपल्याला तर काय येणार, टाऊ अपॉन आय. मग आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, वी नो दॅट. आता आय आय काढायचं आहे, आयची आठवण सगळ्यांना आहे ना. आठवण काय असते, आय बरोबर हॉलो स्फिअर करता टू बाय थ्री. आता मग सांगा रेडियस बद्दल इथं कुठंतरी काहीतरी दिलेलं आहे का, रेडियस काहीच दिलेलं नाही आहे. मग लेट्स से रेडियस आपण आर ऍज इट इज राहू द्यायचं. जिथं काही दिलेलं नाही आहे ती गोष्ट ऍज इट इज ठेवायची. एकतर व्हॅल्यू दिलेली असेल किंवा आपल्याला इक्वेशन मध्ये विचारलं जाऊ शकते. क्लिअर. सो कॅन आय से दॅट टू बाय थ्री मास किती आहे, 25 ग्रॅम. तर करा किलोग्रॅम मध्ये, 25 × 10⁻³ आर स्क्वेअर आहे. 25 × 10⁻³ आर स्क्वेअर. क्लिअर. मग करा कॅल्क्युलेशन काय येते मुवमेंट ऑफ इनर्शिया. 25 × 50/3 × 10⁻³ आर स्क्वेअर आहे ना. काही अशा प्रकारे हे मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आहे, हे याच्यात टाका. अल्फा बरोबर काय ना, सांगा आन्सर फास्ट, चेक करू. चला लक्ष द्या, टॉर्क काय होता, 0.03. याला 3 × 10⁻²² म्हणू शकतो आपण आहे. अपॉन मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, 50 / 3 × 10⁻³. आता
या एक जीरो गेला इथं मायनस टू होऊन जाते आहे मायनस टू कॅन्सल थ्री वर काय झालं जाते थ्री थ्री नाईन नाईन बाय फाईव्ह आणि खाली राहिलं होतं आर स्क्वेअर होत ना मग नाईन बाय फाईव्ह आर स्क्वेअर म्हणजे काय हे ना वन पॉइंट एट अपॉन आर स्क्वेअर अल्फा रेडियन पर सेकंड स्क्वेअर समजला किती सोपं आहे कॅल्क्युलेशन जीप सत सोपं आहे लिहा लिहाय a body of mass a body of mass 20 gram is rotated with the rate of 120 rpm if the diameter of a body is 4 cm calculate its angular momentum लिहिलं आता ब्रॅकेट मध्ये टाकून द्या ब्रॅकेट मध्ये टाका सर्क्युलर डिस्क बॉडी कशी आहे सर्क्युलर डिस्क आहे टाका करा बताव चलो केव्हा क्या है गिवन एम इक्वल्स टू 20 ग्राम मास दिया गया है 20 ग्राम सो 20 × 10⁻²⁰ मतलब कितना हो जाएगा 2 × 10⁻²⁰ और क्या दिया है और डायमीटर कितना है 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर सो रेडियस टू सेंटीमीटर मतलब 2 × 10⁻²⁰ इतने मीटर आणखी काय दिलेलं आहे रेट दिलेला आहे कसा 120 rpm मग सांगा हे अँग्युलर स्पीड दिलेले आहे अँग्युलर ऍक्सलरेशन की फ्रिक्वेन्सी अँग्युलर काय दिलेलं आहे आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट मध्ये काय मेजर करतात हे दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे काय दिलेली आहे फ्रिक्वेन्सी आपल्याला कशात पाहिजे असते आरपीएम ओके सो काय म्हणू मी फ्रिक्वेन्सी बरोबर 120/60 एवढे आरपीएस किती झाली 2 rpm ओके सो 2 rpm रिव्होल्यूशन पर सेकंड आणखी काय दिलेलं आहे काय काढायचं आहे अँग्युलर मोमेंटम वी नो दॅट अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो एल इक्वल्स टू आय ओमेगा आहे ना टाका त्याच्यामध्ये व्हॅल्यू काढा आन्सर लक्ष द्या आता अँग्युलर मोमेंटम बरोबर असते एल इक्वल्स टू आय ओमेगा सगळ्यात आधी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगाची व्हॅल्यू काढू आता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे है ना फ्रिक्वेन्सी दिलेली आहे सो वी हॅव ओमेगा इक्वल्स टू काय राहते 2πn म्हणा किंवा 2π/T म्हणा पण आता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ना मग काढा 2π × फ्रिक्वेन्सी 2 दॅट इज 4π
एवढी रेडियन पर सेकंड हे दिलेलं ओमेगा आहे ना. दुसरी होती मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाची सांगितली, बॉडी कोणती सांगितलेली आहे, बॉडीमध्ये इथं मेन्शन होतं सर्क्युलर डिस्क. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट प्लेन, असंच घ्यायचं कारण बॉडीला रोटेट केलेलं आहे ना. ओके, अशाच प्रकारे जनरली रोटेट करतात आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, डिस्कचा अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट प्लेन एम आर स्क्वेअर बाय टू. टाका मग याच्यामध्ये व्हॅल्यू एम किती, 2 × 10⁻²⁻², देन आर स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, 10⁻²⁻²⁻⁴. ओके, अपॉन 2 विल गेट कॅन्सल. काय आलं हे 4 × 10⁻⁶ एवढे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हे ना मुवमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा दोघांचे हल्यू टाका आणि आन्सर काढा. चला फास्ट हे करा तुम्ही, चला फास्ट झालं. आय ओमेगा आय किती काढला होता आपला, 4 × 10⁻⁶ आणि ओमेगा 4 पाय. ओके, 4 × 4 16, 16 × 10⁻⁶. टाका व्हॅल्यू 3.142 × 10⁻⁶ करा. दोन 50 × 10⁻⁶. पुन्हा एक पॉईंट इकडे घ्या, दोन्ही पॉईंट इकडे घेतले तरी चालते. 0.5027 × 10⁻⁴ येणार −4. ओके, हे आहे अँग्युलर मोमेंटम. क्लिअर, एवढे युनिट. ओके, क्लिअर. या नेक्स्ट, एकच न्युमेरिकल घेऊ कारण विद्यार्थी सांगा तुम्ही आज बोलीस घ्या. कॅल्क्युलेट अशाच काहीतरी सोडवा. कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम ऑफ अ हॉलो प्लास्टिक बॉल, ऑफ अ हॉलो प्लास्टिक बॉल, हॉलो प्लास्टिक बॉल ऑफ मास of mass 50 gram of mass 50 gram is rolling with the rate of 180 rpm. आता रोल सांगितलेलं आहे, रोल म्हणजे काय येतं, ट्रान्सलेटरी मोशन सुद्धा येतं आणि रोटेशनल मोशन सुद्धा येतं. पण इथं ट्रान्सलेटरी मोशन बद्दल काही माहिती दिलेली नाही आहे, म्हणजे समजून जायचं हा रोटेट होत आहे, रोटेशनला कन्सिडर करायचा आहे, अँग्युलर मोमेंटम काढायचे आहे. अँड ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी डायमीटर ऑफ अ बॉल दिलेला आहे. द डायमीटर ऑफ बॉल इज 4 cm. डायमीटर ऑफ बॉल इज 4
सेंटीमीटर. ओके करा ट्राय. 4 सेंटीमीटर. हो गया. बताओ चुवन डाटा. एटलीस्ट यहाँ का सब लोगों को आना चाहिए. ओके देखो चलो बताओ क्या है. हाँ m is equal to 50 ग्राम. m equals to चलो इसमें मॉडिफिकेशन कर लेता हूँ. 50 ग्राम है ना. ये क्या है. कौन सा शेप था बॉल का. हॉलो स्फीयर है ना. हॉलो स्फीयर है ना. मास कितना है उसका. 50 ग्राम 50 into 10^-3 मीन्स 5 into 10^-2 किलोग्राम. डायमीटर कितना था. 4 सेंटीमीटर मतलब रेडियस 2 सेंटीमीटर इतनी. और क्या दिया था. 180 आरपीएम मतलब कितनी. 3 आरपीएस मतलब 3 आरपीएस 3 आरपीएस. ओके ओमेगा क्या होता है. 2π n मीन्स 2π × 3 दैट इज हो गया 6π रेडियन पर. मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होती है. हॉलोस्फीयर की 2/3 mr² तो करो ये कैलकुलेट. 2 × 50 × 10^-5 और आर स्क्वायर बोले तो 4 × 10^-4 40/3 × 10^-6 दैट इज 4/3 × 10^-5 बोल सकते हम लोग. ओके 4/3 × 10^-5 ये आ गए मोमेंट ऑफ इनर्शिया है ना. ये क्या होता है. एंगुलर मोमेंट ऑफ आई ओमेगा. ओके करो फिर. आई कितना है. 4/3 × 10^-5 और ओमेगा कितना है. 6π. ओके कितना है ये. 8 × 10^-5 अब एंगुलर मोमेंटम इसीलिए आ जाएगी. बताओ ये कितनी. 8 × 3.142 × 10^-5 कितना. 25.136 × 10^-5 अब इसको मॉडिफिकेशन कर दिया तो आएगा 2.513 है ना. × 10^4 आ जाएगा ये. 5 से बड़ा है ना. × 10^-4 ओके आ गया. ये 5 सिग्निफिकेंट है. ध्यान दो 5 को हम 4 में कैसे करते हैं. 1, 2, 3, 4 एज इट इज. उसके बाद वाला अगर 5 से बड़ा है तो एक ऐड कर दो है ना. इससे यह 2.514 × 10^-0 0.25 किया तो चलो 0.25 नहीं करते जनरली क्योंकि 2 भी है ना. 2 पॉइंट है ना. ये 1 के अप्रोक्सीमेटली होता है. 1 से लेकर 4 तक 1, 2, 3, 4 जब भी आएंगे ना तो उसको अप्रोक्सीमेटली 2-1 ही कंसिडर करते हैं है ना राउंड फिगर के लिए. और 5, 6, 7, 8, 9 जब आते हैं तो उनको 10 इसलिए 5, 6, 7, 8 जब आते हैं ना तो उसके नीचे अपन पॉइंट ले लेते हैं. उसको इधर पॉइंट ले लेते हैं मतलब 0.5, 0.6, 0.7 ऐसा आना चाहिए है ना. इसके लिए कोई जरूरी नहीं है. लेकिन आप अगर लिखते भी हो ना तो इनकरेक्ट नहीं माना जाता. वो करेक्ट ही है लेकिन ये स्टैंडर्ड है. स्टैंडर्ड रहता है ना कुछ कुछ. चलो एल 2.514 × 10^4 है ना किलोग्राम मीटर स्क्वायर क्रॉस है ना. मैं भूल जाता हूँ तुम लोगों ने भी बोलना यूनिट का. अच्छा ये है इसके बाद में है ना.
अब क्या निकालनी थी, रोटेशनल काइनेटिक एनर्जी, क्या निकालनी थी, रोटेशनल काइनेटिक एनर्जी। तो काइनेटिक एनर्जी रोटेशनल का फॉर्मूला क्या है, ओके, तो 1/2 आई क्या है, 4/3। अब ओमेगा स्क्वायर बोले दो करो, ओमेगा क्या है, 6/36 है ना, अब करो ये, दैट इज 24π² अगर आपको ये कैलकुलेशन आता है तो करो, नहीं तो फिर बाय यूजिंग लॉग टेबल बताओ मुझे कौन बताएगा निकाल के 24π² का कैलकुलेशन। चलो निकालो लेंगे लॉग टेबल। अच्छा ये इजी है, लॉग टेबल से आप लोगों को कैलकुलेशन आता है, लॉग टेबल का कैलकुलेशन येतं ना, काय हे घरी घरून करू आंसर, किती जूल आहे, फॉर्म्युला मेन होता समजणं, हाफ आय ओमेगा स्क्वेअर, या बॉल करता काढायचा होता जिथे आपण हॉलो स्क्वेअर करता आपण ऑलरेडी काढलेला आहे ना, एवढे इथं पा, इथं युनिट विसरलो तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट काय असते, किलोग्राम मीटर स्क्वेअर, मास किलोग्राम, आर स्क्वेअर तो मीटर स्क्वेअर, तो वैसा अभी यहाँ पे आपने काइनेटिक एनर्जी का यूनिट क्या होता बताओ, जूल, वैसे जूल हे कैलकुलेशन कर साल आणि युनिट लिहा साल, ओके सर, पण ते कॅल्क्युलेशन लॉगने कसं करायचं ते एकदा सांगा, लॉगने सिंपल गोष्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असते, लॉगची ऍडिशन असते, मल्टिप्लिकेशन बोलले तर लॉगची काय होती, ऍडिशन होती, तो कैसे करेंगे, देखो लॉग ऑफ 24 कितने डिट छोड़कर पॉइंट है, 1, चलो लिख लो अभी करो, 2 - 1 = 1, सो 1 पॉइंट, 24 का लॉग देखो जीरो में, 3802 इंटू पाई स्क्वायर है ना, तो लॉग ऑफ पाई स्क्वायर मतलब होता है 2 × log of π, है ना, लॉग पाई स्क्वायर को आप 2 × log of π भी लिख सकते हो, ये लॉग का फॉर्मूला है, लॉग ऑफ x^y = y log x, याद है, सो लॉग पाई मतलब होता है 3.142, या तो आप इसको कुछ इस तरह से भी लिख सकते हो, लॉग ऑफ 2 × log of 3.142, कितने छोड़कर पॉइंट है, एक, सो 1 - 1 = 0, है ना, जीरो, सो 0.31 31 का 4 में देखो 2 का मिनट, 4972 ये 2 है ना, तो इसको या तो आप ऐसा कर लो, या तो फिर इसको डबल कर लो, या तो फिर से 2 × 0.4972 करो, या तो फिर 0.4972 + 0.4972 2 हो गए ना, जान बुझ के यहाँ पे जगह नहीं थी करके मैंने ऐड कर दिया, जितना मल्टीप्लाइड है उतना उसको ऐड कर, मल्टीप्लाइड में 3 बार तो 3 बार ऐड कर देते हैं, करो करो इनके एडिशन, 4 + 2 + 2 = 2 10 + 8 = 12 + 3 = 13 + 1 = 1 जो कुछ भी आया उसका क्या निकालते हैं, एंगल ऑफ किसका निकालते हैं, 37 का 4 में देखो, 6 का मिन डिफरेंस ऐड करके बताओ, है ना, 37 का 4 में क्या है, 2 3 6 8 जो भी है लॉग जिसको एक डिजिट छोड़कर ऐड करून सांगितलं ना, 37 का 4 मध्ये 6 चा मिन डिफरेंस ऐड करू, 2.3 9 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
झाला याला उचला इथं ठेवा नाही
दे रहे थे 2.369 इंटू 10^2 एवढी काय नाही घेणार ती कशात मेजर करता जूल हे झालं जुने क्लियर या लिहून